हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी ऋषारी वीरा विजय कुमार राणे केंद्र विजयदुर्ग. मी आता जो अनुभव सांगणार आहे तो 2012 मधला असा की आमच्या ठिकाणी तरी एक कार्यक्रम होता 2012 मध्ये आणि सगळी गडबड असल्यामुळे माझे मिस्टर मला सांगतायत आणि सीजन होता खरा आंब्याचा. मी मधला म्हणजे आमच्या खरंच सगळी आंब्याची झाडं वगैरे आहेत आणि त्यावेळी म्हणजे कलमांना सुद्धा आंबे लागलेले होते आणि आमच्या घराच्याच खाळ्यात अशी खॉट ठेवलेली असला त्या खॉटवरती माझे मिस्टर झोपलेले. उद्या कार्यक्रम असल्यामुळे माझे मिस्टर मला म्हणालेत काय की मी उद्या लवकर उठायला हवं की नाही, त्याच्यामुळे मी इथे झोपतो. बाहेर घराच्या बाहेर खॉट ठेवली होती की तुम्ही आतमध्ये झोपून घ्या. पण मला एक नेहमी खंत वाटत होती की घराच्या वरती म्हणजे खॉटच्या वरती झाडं आहे आणि घराजवळ आमची खूप झाडं होती आंब्याची अशी आणि त्यावेळी आंब्याने सुद्धा झाडं म्हणजे खूप भरलेले होते. झाडाला आंबे खूप लागलेले असल्यामुळे फांदी मोडली की नाही याची खूप भीती वाटत होती. पण मिस्टर म्हणाले नको मी इथे झोपतो, तुम्ही आज झोपून घ्या. असं झाल्यानंतर मी त्यांना खूप म्हणजे 2-4 उठून झालं नंतर मी आतमध्ये आले. ते काय म्हणाले मी काय आता येऊ शकत नाही, तुम्ही झोपा ते ऐकायला तयार नाही. शेवटी 12-12:30 दरम्यान मला एकदा जाग आली. इथं मला जाग आल्यानंतर मी परत बाहेर गेले, म्हटलं हे अजूनही आलेले नाहीत. बाहेर गेलं त्यांना उठवलं, ते उठल्यानंतर मला म्हणतात तुम्ही झोपा म्हणून सांगितलं. म्हणतात नाही बरोबर बापून हाक मारून मी मध्ये बाहेर गेले होते की बापू तुम्ही आता माझ्या बरोबर चला, मिस्टर काय आता ऐकत नाहीत माझं. पण मला खूप भीती वाटते फांद्या म्हणतात तुटलेली, माझ्या मनात शंका होतीच. बापूंना बरोबर घेऊन सांगून गेल्यानंतर हे म्हणजे मिस्टर लगेच उठले आणि मला बसले खटवरती. म्हणतात म्हटलं आतमध्ये चला, मला खूप भीती वाटते. म्हटलं फांद्या मोडला म्हटलं तर केवढ्यात पडले. तर नंतर ते मी असं सांगितल्यानंतर उठले त्यांनी आतमध्ये आले आणि खरं खोत आम्ही येऊन आतमध्ये झोप 5 मिनिटं सुद्धा होत नाही, आम्ही झोपत पण नाही. तोपर्यंत आंब्याचा जो फांदा होता तो पूर्ण मोडून खॉटवरती पडला आणि खॉटचा पूर्ण चाकाचूर झाला. आम्ही आवाज कसला आला म्हणून बाहेर बघायला येतो तर ज्या ठिकाणी माझे मिस्टर झोपलेले होते त्या ठिकाणी तो फांदा पडलेला होता. आंबे संपूर्ण खळ्यावर झालेले होते. बाबूंनी एवढ्या मोठ्या संकटातून आम्हाला वाचवलं ही बाबूची कृपा आहे खरं सांगायचं होतं, नसतं एवढा मोठा म्हणजे प्रसंग आला असता. हरिओम श्रीराम अंबज्ञ.